मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय निमशासकीय विभागातील लिपिक संवर्गीय पदे ही प्रशासकीय पदे आहेत. शासनाच्या वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या आणि येत असलेल्या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेत लिपिक संवर्ग हा महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. मात्र त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लिपिक संवर्गीय आणि इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य इशारा मोर्चा काढून आंदोलन केले होते. पाहूयात. यापुढेही चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात लिपिक संवर्गीयाच्या वेतनावर अन्याय झाला असून अनेक विभागातील कर्मचारी संघटनांनी लिपिक संवर्गावर होत असलेल्या अन्यायास शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केलाय. मात्र लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे राज्यातील सर्वोच्च विभागातील लिपिक एकत्र नसल्यामुळे सरकारने दुर्लक्ष आणि वेळ काढूपणाचा मार्ग अवलंबिला आहे आणि म्हणूनच सर्व विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी एकत्रित लढा करण्याची संकल्पना पुढे आणली. तर त्या अनुषंगाने विविध विभागातील संघटनेतील लिपिक संवर्गीय पदाधिकारीकडून अनेक बैठका, निवेदन तसेच पाठपुरावेही करण्यात येत आहे. तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या काळात 27 नोव्हेंबर 2018 रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. मात्र अजूनही शासन दरबारी लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार लिपिक संवर्गीय आणि इतर संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य इशारा मोर्चा काढून नाशिक येथील गोल्फ क्लब या मैदान येथे आंदोलन केले होते. तसेच या मोर्चात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या त्या जिल्ह्यातील शासनाच्या सर्व विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचारी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. काय आहे लिपिक हक्क परिषदेच्या प्रमुख मागण्या? ग्रेड पे वेतनात सुधारणा करून समान काम, समान वेतन, समान पदनामा, समान पदोन्नतीचे टप्पे करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सर्व कार्यालयातील लिपिक संवर्गाची रिक्त पदे तात्काळ भरणे, सुधारित आकृतीबंध लागू करताना लिपिक संवर्गाची पदे कमी करू नये, या त्यांच्या प्रमुख मागण्या असून या लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची ही चळवळ यशस्वी होईल का, त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का आणि त्यांनी सादर केलेले निवेदन आग्रहित धरले जातील का, याकडे सर्वांचे लक्ष वेधू नये. आत्ता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्राम विकास. नमस्कार.